सहकार शिरोमणि साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांचा पॅनल विजयी। पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना जिंकल्यानंतर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या अभिजित पाटील यांना मोठा धक्का बसला आहे। मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या पॅनलचे उमेदवार तब्बल 1700 मतांनी आघाडीवर आहेत। इतर मागासवर्ग गटातून एक उमेदवार विजयी घोषित करण्यात आला आहे। ही आघाडी मोठी असल्याने कारखान्यावर काळे पुन्हा सत्ता मिळवणार हे आता स्पष्ट झाले आहे। अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।